कल्याण से मलंगढ़ की ओर आने जाने वाले भालगांव पर गुरुकुल इंग्लिश स्कूल के विद्यार्थियों की सेवा में KDMC परिवहन विभाग द्वारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर बस स्टॉप को यहां के ग्रामीण निवासियों ने विरोध किया है और चालू काम को छोड़कर महानगर पालिका कर्मचारी पीछे लौट गए हैं। इस बस स्टॉप को दीपक भाव निकालजे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए की कल्याण शहर महिला आघाड़ी प्रमुख शालिनीताई राजेंद्र वाघ ने मनपा प्रशासन से मंजूरी दिलाई है। बुधवार के दिन गुरुकुल इंग्लिश स्कूल के मुख्य प्रवेश द्वार पर मलंग रोड पर बस स्टॉप बनाने गए महानगर पालिका परिवहन विभाग कर्मचारियों को ग्रामीण वासियों ने जमकर विरोध किया, रास्ता रोको आंदोलन किया। इस विषय को लेकर RPI ए और ग्रामीण वासियों में तनाव भरा माहौल पैदा हो गया था। समय रहते हिल लाइन पुलिस ने भारी पुलिस बल तैनात कर माहौल को शांत किया, माहौल को इस तनाव भरे माहौल को कंट्रोल में किया। इस मुद्दे पर हमारे संवाददाता ने RPI ए की महिला आघाड़ी प्रमुख शालिनीताई वाघ और जिला अध्यक्ष धर्मा वक्ते के साथ जमीन मालक की प्रतिक्रिया ली है। बोला बोला बोला। माझं नाव शालिनी राजेंद्र वाघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण। मी आज कित्येक वर्ष ह्या गावामध्ये राहते आणि ह्या गावामध्ये सामाजिक मी कामं केलेले आहे। इथं मी लाईट पाणी या सुविधा मी उपलब्ध केलेल्या आहे। वारंवार या सुविधाच्या आडमध्ये हे स्थानिक भूमिपुत्र अगदी माझ्या जीवावर धमक्या सुद्धा देण्यात आल्यात मला, आणि सत्तेचा गैरवापर करून यांनी हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करतात। आज हा रोड आहे, नगरपालिकेचा रोड गेलेला आहे, मला लिगली परमिशन आहे, लिगली नगरपालिकेने सर्वे केलेला आहे, लिगली परमिशन आहे, आणि इथं आलेली काम करायला नगर याची गाडी, नगरपालिकेची गाडी, या लोकांनी त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर देखील हात उतरवण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा परत पाठवलं, आणि मला माझ्याकडे व्हिडिओ आहेत, माझ्या मोबाईलला व्हिडिओ आहेत। एका लेडीजने माझा तुझा बाबासाहेब, मी म्हटलं हे लोकशाही आहे, इथं लोकशाही आहे, लोकशाही तर बाबासाहेबांच्या संविधानावरती देत चालतोय, तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत। तर त्या लेडीज मला म्हटली तुझा बाबासाहेब तिकडे चुलीत घाल, किंवा बाबासाहेब तिकडेच दाखव, आम्हाला बाबासाहेब दाखवू नको। एक मुलगा 15 ते 16 वर्षाचा मुलगा मला घाणेरड्या पतीच्या शिव्या दिल्या, हे लोक माझ्या अंगावर येऊन माझ्या अंगाशी झटपट केली या लोकांनी, तो सुद्धा हिडो माझ्याकडे आहे। या ठिकाणी अतिशय शिस्तीबद्ध महानगरपालिकेचा रोड असून या रोडवर सर्वे करून त्याचं परमिशन दिलं गेलं होतं, आणि ह्या बसस्टॉपला आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणची जी शाळा आहे गुरुकुल शाळा या भालगावची इथं या शाळेला आपण या ठिकाणी वयोवृद्ध लहान लहान मुलं यांना बसायला जागा नाही म्हणून आपण या ठिकाणी बसस्टॉप हवं अशी मागणी केली आणि ती महानगरपालिकेने कडेमोडीने मंजूर केलेली आहे। फक्त अडचण इथं एकच आहे की याच्यावर या पत्रकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बस स्टॉप असं नाव लिहिलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी सकाळपासून विरोध केलेला जात आहे। या ठिकाणी बस स्टॉप उभं केलं होतं, इथं हे सर्वजण येऊन यांनी हे बस स्टॉप इथून काढायला लावलं, त्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली आणि ते इथून त्या गाडीला इथून पळवून लावलेलं आहे। या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे, या ठिकाणी जातीवादक देखील या ठिकाणी आम्हाला शिवीगाळ केलेला आहे। मला या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन आपण साजरा करतो आहे, परंतु इथं या बस स्टॉप बनवण्यासाठी स्वतंत्र नसेल, महानगरपालिकेच्या रोडमध्ये आम्ही कुणाच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये आम्ही गेलेलो नाही। ही जागा आपण बघा, ही रोडची जागा आहे, महानगरपालिकेची जागा आहे, त्या महानगरपालिकेच्या जागेमध्ये जर बस स्टॉप होत नसेल तर ह्याच्यापैकी स्वतंत्र काही नाही। आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे, प्रदेशाध्यक्ष सुनीताई चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना त्यांना आम्ही या सगळ्या विषयाची सकाळपासून माहिती दिलेली आहे, परंतु या ठिकाणी सत्तेचा वापर करून या ठिकाणी असणारं बस स्टॉप, बनवलेलं बस स्टॉप, उभा केलेलं बस स्टॉप या ठिकाणी कट करून वापस पाठवलेलं आहे। इतकी या ठिकाणी दादागिरी आमची। या ठिकाणी सर्व देशवासियांना एक विनंती आहे की अशा प्रकारचा जर सामाजिक कामाला जर विरोध होत असेल तर या पलीकडे शोकांतिका नाही। बोला, तुमचं नाव सांगा। मी गणपत रामा म्हात्रे, जागे मालक, माझी ही जागा 7-12 आहे, 17-11-7-11-11 ही जागा माझी, रोडनी 25 फूट गेलेली आहे, ज्याचा आत्तापर्यंत मला काही मोबदला मिळालेला नाही। उरलेली जी जागा आहे
त्याच्यामध्ये काहीतरी छोटी मोठी झोपडी बांधेल किंवा गाले बांधून, मी याच्यापुढे दोन गाले चार गाले बांधले तर माझ्या मुलं अशिक्षित आहेत, त्यांना नोकरी धंदा नाही, ते तिथं पोट भरतील. तर त्याच्यावर आता हा आक्रमण झालेला आहे. हे असं झालेलं आहे की मी भूमालक असूनसुद्धा मला कोणीही काही विचारलेलं नाही की आम्हाला इथं बसस्टॉप करायचं आहे का काय आहे. अचानक इथं गाडी आली, साहित्य आलं आणि काम चालू केलं. आम्ही त्या बाईनं बाईला विचारलं, बाई हे काय झालं, ते होतं माझ्या बसस्टॉप बांधतोय मी. म्हणलं माझी जागा आहे, तुम्ही सध्या बांधू नका. मी माझी मुलं आहे, माझी भाऊबंदकी आहे, माझ्या गावातली आहे, लोकांचा सल्ला घेऊन आपण त्याच्यावर विचार करू आणि मग त्याच्यावर विचार करू मग काम पुढे करू. मला बाईंनी ते सांगितलं, मी करणार, तुम्हाला काय करायचं ते करा. हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर नंबर 5 या ठिकाणी मी तक्रार नोंदून आलो. आणि आता काय मागणी तुम्ही? आमची अशी मागणी आहे की आमचा विचार ठरल्याशिवाय इथं कोणी काही काम करू नये. आमचा विरोध काय बसस्टॉपला नाही आहे, बसस्टॉप जरूर होईल. सरकारने जरी नाही केला तर आम्हालाच बसस्टॉपची गरज जर आहे तर आम्ही गाववाले स्वतः खर्चाने बांधू.